हॅलो शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे डोअर स्टार्टर स्विच जोडणी। तर हे आमचा डोअर स्टार्टर आहे आणि हा ॲटो स्विच आहे। तर सिम्पली 2 मिनिटाचं काम आहे फक्त ॲटो स्विच जोडणीचं। तर यासाठी फक्त एक काय करायचं, जो आपला ॲटो आहे ना त्याच्यावरती एक असं म्हणजे तक्का दिलेला असतो त्यांनी, हे बघा इथं RYB हे सप्लायसाठी येतं, मेन सप्लायसाठी लाईव्ह सप्लाय देऊ शकतो म्हणजे RYB। तिथं बघून घ्या, हे RY आणि हा बी आहे। तर हे 3 वायर मेन सप्लायसाठी येतं आणि दुसरे 4 वायर हे बघून घ्या, हे एक हिरवा, पांढरा, हिरवा, काळवा। तर हे 3 वायर स्टार्टरसाठी येतं, स्टार्टरला ॲटो स्विच जोडणीसाठी येतं। तर लाईट जर ओके असेल तर इथं हिरवे लाईट लागते, सिंगल फेज लाईट असेल तर इथं APP लाईट लागते आणि टायमर ॲटो स्विच जेव्हा आपण ॲटो स्विच टाकतो तेव्हा हा टायमर लागतो। तर हे समजून घ्या थोडंसं। आणि यांनी इथं सांगितलेलं आहे APP म्हणजे सिंगल लाईट जर दाखवत असेल तर RY फक्त 3 वायरमधून फक्त एक चेंज करायचा, म्हणजे वायर बदलायचा आहे। आणि त्यांनी स्टार्टरला जोडण्यासाठी सांगितलेलं आहे P2, P3, P3 आणि P4। तर हे तुम्ही म्हणता नाही कुठं असतं, तर हे बघून घ्या स्टार्टरवरती मी येतो तुम्हाला। तर आपलं हे बघून घ्या, हा P1 आहे, हा P2 आहे, हा P3 आहे आणि हा P4 आहे। तर हे P1, P2 आणि P3 हे असते तर आणि इथं P2 ते P3 एक लिंक असती, ती लिंक आपण काढून टाकायची, लिंक म्हणजे जंप असतो, तो जंप काढून टाकायचा आहे। सोपी सिस्टीम आहे डोअर स्टार्टरसाठी। आणि जंप काढून तिथं टाकून त्यांनी इथं दाखवलेलं आहे की P2 पांढरी आहे आणि P3 म्हणजे ह्या 2 एकच आहेत, ज्या हिरव्या वायर आहेत ना ह्या P3 आता ओके। तर ह्या P3 वायर एकत्र करायच्या आता हिरव्या, ओ ना, हे 2-3 हिरव्या वायर आहेत ना त्या एकत्र करायच्या आता। थोडीशी काळजी घ्यावं लागेल, मोटर चालूच आहे, तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते। तर हे 2 हिरव्या वायर एकत्र करायच्या आता आणि काळी वायर P4 आहे आणि पांढरी वायर P2 आहे। तर आपला ॲटो स्विच जो असेल ना त्याच्यावरती दाखवलेलं असतं P2 वायर कोणची आहे, P3 वायर कोणची आहे, P4 वायर कोणची आहे। तर समजून घ्या। आणि हे ॲटो स्विच जोडणी सध्याला मोटर चालू आहे ॲटोवरती। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलवरती नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करा। बाय।